तर विद्यार्थ्यांकड्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखेच स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स जी के कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या तसेच सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन फिल्म जेव्हा कधी अपलोड केल्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो या ठिकाणी असं आहे जन्मलेले मूल सतत कोणत्या कारणास्तव झोपत राहत असते जन्मलेले मूल खालीलपैकी कोणत्या कारणास्तव सतत झोपत असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो जन्मलेल्या मुलाचा जो मेंदू आहे पन्नास टक्के ग्लुकोजचा उपयोग करत असल्या कारणास्तव जन्मलेले जे मूल आहे सतत झोपत असते पुढचा प्रश्न पाहूया डोळ्याचे को हो को हो विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतात डोळ्याचे विकार खालील पैकी अभावामुळे होतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अजीवनसत्वाच्या अभावी डोळ्यांचे विकार होत असतात पुढचा प्रश्न उसाच्या रसामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व असते उसाच्या रसामध्ये खालील पैकी कोणते जीवनसत्व असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो सी जीवनसत्वाचे आहे उसाच्या रसामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असते पुढचा प्रश्न पाहूया संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असल्यास त्यास कोण कायदा म्हटले जाते ते सांगायचं आहे संसदेने केलेला कायदा घटनेविरोधी असेल तर ते आज काय संबोधले जात असते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो संसदेने केलेला कायदा घटनाविरोधी असेल तर ते आज असते पुढचा प्रश्न अन्नाचे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील जठराचे जे कार्य आहे अन्नाचे पचन करणे आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणता प्राणी घायल झाल्याने माणसासारखेच रथ असतो नाँसात। खालीलपैकी कोणता प्राणी घायल झालेले माणसासारखेच रडत असतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील अस्वल हा जो प्राणी आहे घायल झालेले माणसासारखेच रडत असतो पुढचा प्रश्न जगामध्ये असा कोणता देश आहे दे ज्या दे 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 ठिकाणी फक्त सत्तावीसच लोक राहत असतात जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी फक्त सत्तावीस लोक राहत असतात ऑप्शन क्रमांक दोन एक राहील सिलेंट नावाचा एक असा देश आहे ज्या देशामध्ये फक्त सत्तावीस लोकच राहत असतात पुढचा प्रश्न पाहूया शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो कॅल्शियमचे जे आहे हे शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे महत्वाचे कार्य आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या स्त्रीला अतिशय घातक असतो कावीळ रोग खालीलपैकी कोणत्या स्त्रीला अतिशय घा घातक असतो ऑप्शन क्रमांक दोन करा मित्रांनो गरोदर स्त्रीलाचे आहे कावीळ हा रोग अतिशय घातक असतो पुढचा प्रश्न शेतकऱ्यांचा राजा म्हणून खालीलपैकी कोणा असं ओळखले जात असते शेतकऱ्यांचा राजा म्हणून खालीलपैकी असं ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन ग्रही छत्रपती शाहू महाराज यांनाचे हे शेतकऱ्यांचा राजा असे म्हणून ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न पाहूया अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला कशाची अत्यंत गरज असते अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला खालीलपैकी कशाची गरज असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार ग्रही सूर्यप्रकाशाची जी गरज आहे वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर असते पुढचा प्रश्न पाहूया डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक गेला तर कायमचे अंधत्व येऊ शकत असते डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक गेला तर कायमचे अंधत्व येऊ शकते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे फेविक हा जो घटक आहे डोळ्यात गेल्या कारणास तो कायमचे अंधत्व येऊ शकत असते पुढचा प्रश्न प्लेगच्या साथीसाठी खालीलपैकी कोणता प्राणी कारणीभूत आहे ते सांगायचं आहे प्लेगच्या साथीसाठी खालीलपैकी कोणता प्राणी कारणीभूत आहे ऑप्शन क्रमांक एक जुकी राहील उंदीर हा जो प्राणी आहे प्लेगच्या साथीसाठी अत्यंत कारणीभूत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी डाळीच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये एकोणता क्रमांक लागलेला आहे ते सांगायचं आहे डाळीच्या उत्पादनामध्ये भारत या देशाच्या जगामध्ये ते एकोणता क्रमांक लागलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मित्रांनो डाळीच्या उत्पादनामध्ये भारत या देशाचा जो क्रमांक आहे सर्वात पहिला आहे पुढचा प्रश्न कांगारूची भूमी असे सकातील कोणत्या देशास म्हटले जाते कांगारूची भूमी असे खालीलपैकी कोणत्या देशात संबोधले जाते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक एक राहील ऑस्ट्रेलिया त्या देशाला प्रश्न पाहूया जन्मलेल्या मुलाचा मेंदू त्यांच्या शरीरातील एकूण किती टक्के ग्लुकोजचा उपयोग करतो ते सांगायचं आहे जन्मलेल्या मुलाचा मेंदू त्याच्या शरीरातील एकूण किती टक्के ग्लुकोजचा उपयोग करत असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो जन्मलेल्या मुलाचा मेंदू जो आहे त्याच्या शरीरात उपयोग करत असतो पुढचा प्रश्न सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करते सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करते ऑप्शन क्रमांक चारही सहारा वाळवंट जो आहे मित्रांनो एकूण अकरा देशाच्या सीमेला स्पर्श करते पुढचा प्रश्न कोणत्या पाण्याचे थेंब मानवाचा तणाव जो आहे पन्नास टक्क्यापर्यंत कमी करत असते कोणत्या पाण्याचे थेंब हे मानवाचा तणाव पन्नास टक्के एवढा कमी करत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो पावसाच्या पाण्याचे जे थेंब आहे मान मानवाचा जो तणाव आहे पन्नास टक्क्यापर्यंत कमी करत असते पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सोयाबीन या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जे आहे अतिशय जास्त पुढचा प्रश्न पाहूया जिमला लोक जास्त करून अंड्यातील कोणता भाग खात असतात जिमला जाणारे लोक जास्त करून अंड्यातील कोणता भाग खात असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जिमला जाणारे जे लोक आहेत जास्त करून अंड्यातील पांढरा भाग खात असतात पुढचा प्रश्न पाहूया वादळ संशोधन केंद्र भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे वादळ संशोधन केंद्र भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन अगर आहे बँगलोर या शहरामध्ये वादळ संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये कशाची कमतरता असावी लागत असते उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये खालीलपैकी कशाची कमतरता असावी लागत असते ऑप्शन क्रमांक तीन युक्त राहील उच्च रक्तदाब था था थांबवण्यासाठी जे आहे नेहमीच्या आहारामध्ये मिठाची कमतरता असावी लागत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती मुख्य न्यायाधीश असतात ते सांगायचं आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती मुख्य न्यायाधीश असतात ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन युके राहील भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण चार मुख्य न्यायाधीशांचा समावेश असतो पुढचा प्रश्न पाहूया वर्षातील कोणत्या महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते वर्षातील कोणत्या महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होते ऑप्शन क्रमांक एक युके राहील वर्षातील मार्च महिन्यापासून जे आहे उन्हाळ्याची सुरुवात होत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणत्या कंपनीचे संस्थापक सफरचंद खाल्ल्याशिवाय कधीच काम करत नाहीत खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक सफरचंद खालेशिवाय कधीच काम करत नसतात ऑप्शन क्रमांक दोन या कंपनीचे संस्थापक जे आहे सफरचंद कधीच काम करत नसतात पुढचा प्रश्न कोणत्या महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळ्याची सुरुवात होत असते कोणत्या महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळ्याची ही सुरुवात होत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील जून महिन्यापासून जे आहे पावसाळ्याची सुरुवात होत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी जगातील कोणत्या देशामध्ये सर्वात कमी घटस्फोट होतात ते सांगायचं आहे जगातील अशा कोणता देश आहे ज्या देशामध्ये सर्वात कमी घटस्फोट होत असतात ऑप्शन क्रमांक एक एक मित्रांनो भारत हा जो देश आहे देशामध्ये जगामध्ये सर्वात कमी घटस्फोट होत असतात तर पुढचा प्रश्न या ठिकाणी साधारणतः मनुष्य किती डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीची तीव्रता सहन करू शकत नसतो साधारण मनुष्य एकूण किती डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीची तीव्रता सहन करू शकत नाही ऑप्शन क्रमांक दोन एक साधारण जो मनुष्य आहे पंच्याऐंशी डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीची तीव्रता सहन करू शकत नसतो पुढचा प्रश्न पाहूया भारत पाकिस्तानची विभागणी किती व्यक्तीच्या राजनैतिक लालचीमुळे झालेली होती ते सांगायचं आहे भारत पाकिस्तानची विभागणी एकूण किती व्यक्तीच्या राजनैतिक लालचीमुळे झालेली होती ऑप्शन क्रमांक दोन एक राहील भारत व पाकिस्तान यांची जी विभागणी आहे एकूण दोन व्यक्तींच्या राजनैतिक लालचीमुळे झालेली आहे पुढचा प्रश्न भारत व पाकिस्तान यांची विभागणी कोणत्या व्यक्तींच्या राजनैतिक लालचीमुळे झालेली आहे ते सांगायचं आहे भारत व पाकिस्तान यांची विभागणी एकूण कोणत्या व्यक्तीच्या लालची झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील बॅरिस्टर जिना तसेच पंडित नेहरू यांच्या लालची मुळीचे आहे भारत पाकिस्तानची मागणी झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया भारता भारताच्या कायदे मंडळाला कोणत्या नावाने ओळखले जात असते भारताच्या कायदे मंडळाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताच्या कायदे मंडळाला या नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण किती खासदार असतात ते सांगायचं आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण किती खास खासदार असतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे जे आहे एकूण अठ्ठेचाळीस खासदारांचा समावेश असतो पुढचा प्रश्न आगपेट्या बनवण्यासाठी एक झाडाचा उपयोग केला जात असतो आगपेट्या बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग केला जात असतो ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील पॉप्युलर झाडाचा उपयोग जो आहे आगपेट्या बनवण्यासाठी केला जात असतो आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो आम्लविरोधी औषधी बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन्ही राहील दुधाचा जो वापर आहे आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी करण्यात येत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणत्या देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे ऑप्शन क्रमांक दोन्ही राहील मलेशिया देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे पुढचा प्रश्न पाहूया पंधरा ऑगस्ट रोजी इतर किती देशांचा स्वातंत्र्य दिवस असतो पंधरा ऑगस्ट या दिवशी एकूण किती देशांचा स्वातंत्र्य दिवस असतो ऑप्शन क्रमांक चार ग्रह एकूण पाच देशांचा स्वातंत्र्य दिवस जो आहे पंधरा ऑगस्ट रोजी असतो पुढचा प्रश्न शेतकरीच्या या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार कोणत्या समाजसुधारकांनी काढलेले होते शेतकरीच्या या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार खालीलपैकी पैकी कोणामार्फत काढण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक एक युग राहील महात्मा फुले यांच्या मार्फत शेतकरीच्या या देशाचा पोशिंदा आहे असे प्रसिद्ध उद्गार काढण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया जगातील कोणत्या प्राण्याला लाल रंग अजिबातच दिसत नसतो जगातील कोणत्या प्राण्याला लाल रंग कधीच दिसत नसतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी चार खडोळ हा जो प्राणी असतो या प्राण्याला लाल रंग कधीच दिसत नसतो पुढचा प्रश्न निरोगी व्यक्तीचे हृदय एका मिनिटामध्ये एकूण किती वेळेस स्पंद करत असते निरोगी व्यक्तीचे हृदय एका मिनिटामध्ये एकूण किती वेळेस स्पंद करते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य राहील एकूण बहात्तर वेळाचे आहे एका निरोगी व्यक्तीचे हृदयचे आहे हे स्पंद करते किंवा धडकत असते पुढचा प्रश्न सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आत किती मीटर पर्यंत जात असतो सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आत एकूण किती मीटर पर्यंत जात असतो ऑप्शन क्रमांक चार ग्राहक एकूण सहाशे मीटर पर्यंत जे आहे सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आत जात असतो पुढचा प्रश्न पाहूया जगातील प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यातील एकूण किती वर्ष झोपेमध्ये घालत असतो जगातील प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यातील सरासरी किती वर्ष झोपेत घालवत असतो ऑप्शन क्रमांक दोन हे एकूण पंचवीस वर्षाचे आहे प्रत्येक व्यक्ती सरासरी आपल्या जीवनामधील झोपेमध्ये घालवत असतो पुढचा प्रश्न दुधाची स्निग्धता कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी होत असते दुधाची स्निग्धता खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये कमी होत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो उन्हाळ्या ऋतूमध्ये जे दुधाची स्निग्धता अतिशय कमी होत असते पुढचा प्रश्न हेमोग्लोबिन हा खालीलपैकी कशाचा एक अंश असतो ते सांगायचं आहे हेमोग्लोबिन खालीलपैकी कशाचा अंश असतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो हेमोग्लोबिन आहे लोहाचा एक अंश असतो पुढचा प्रश्न पाहूया मूत्रवाहिनीची लांबी जवळपास एकूण किती सेमीचे असते ते सांगायचं आहे मूत्रवाहिनीची लांबी जवळपास एकूण किती सेमीचे असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील चाळीस सेमी एवढीचे आहे मानवी मूत्रवाहिनीची एकूण सरासरीची लांबी असते तर पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या स्थित असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मोनॅको नावाचे जे शहर आहे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या स्थित असलेले शहर आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये एक हजार लोकांमागे किती डॉक्टर्सची व्यक्ती आहे ते सांगायचं आहे भारतामध्ये दर एक हजार लोकांमागे एकूण किती डॉक्टर्स आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन राहील भारतामध्ये तर एक हजार लोकांमागे झिरो पॉईंट झिरो एट एवढे डॉक्टर्स व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी आगीसाठी उपयोग केल्या जाणाऱ्या लायटरमधून कोणता वायू बाहेर पडत असतो आगीसाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरमधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडला जात असतो ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक ब्युटेन हा जो वायू आहे आगीसाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरमधून बाहेर पडत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी खाण्याची चव त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय कळतच नसते ते सांगायचं आहे खाण्याची चव ही त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय कळत नसते ऑप्शन क्रमांक दोन राहील खाण्याची चव चव जी आहे मित्रांनो या ठिकाणी त्यामध्ये लाल मिसळल्याशिवाय कळतच नसते

रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीमध्ये काय टाकण्यात येत असते ते सांगायचं आहे रक्तदान केल्यानंतर त्या पिशवीमध्ये खालीलपैकी काय टाकले जात असते ऑप्शन क्रमांक दोन ग्राह सोडियम ऑक्सिलेटचे आहे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये ते रक्तदान केल्यानंतर टाकले जात असते पुढचा प्रश्न पाहूया सोडियम ऑक्सिलेट हे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये कोणत्या कारणास्तव टाकले जात असते सोडियम ऑक्सिलेट हे रक्तदान केलेल्या पिशीमध्ये कोणत्या कारणास्तव टाकले जात असते ऑप्शन क्रमांक दोन ग्रह रक्त गोठू नये म्हणून जे आहे सोडियम ऑक्सिलेटचे आहे रक्तदान केलेल्या टाकण्यात येत असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारताचा किती टक्के भाग हा शेती लागवडीखालील आहे सेती ते, ते, ते सांगायचं आहे भारतातील एकूण किती भाग हा शेती लागवडीखाली आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील भारतातील एकूण साठ टक्के जो भाग आहे शेती लागवडीखाली येत असतो पुढचा प्रश्न कोणत्या वनस्पतीच्या पानांमध्ये व बियांमध्ये धत्तुरी नावाचे विषारी अल्काईड असते ते सांगायचं आहे कोणत्या पाना कोणत्या वनस्पतीच्या पानामध्ये तसेच बियामध्ये धत्तुरी नावाचे विषारी अल्काइड असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील धोत्रा या वनस्पतीच्या पानामध्ये तसेच बियामध्ये धतुरी नावाचे अतिशय विषारी अल्कायड स्थित असते पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कोणती हे कोणत्याही राज्याची सीमा बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ते सांगायचं आहे भारतातील कोणत्याही राज्याच्या सीमा बल बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रह भारतीय संसद यांच्याकडेच्या आहे भारतातील कोणत्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली गॅरंटीच आहे की आवडलीच आहे आणि त्या कारणास तो एक लाईक नक्कीच करायचा आहे तसेच जर तुम्ही घरी बसून पैसे ऑनलाईन कमवू इच्छित असाल बिलकुल माझ्यासारखे तर मी आपल्याला शिकवण्यासाठी प्रकारे कमवू शकता एक चॅनल हिंदीमध्ये ओपन केलेला आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांना त्या चॅनलला व्हिजिट करण्यासाठी त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर मिळतो कोणाला स्पेशल आणि phrase super class matthi.